ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदाभाऊंनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा मग आत्मनिर्भर यात्रा काढावी, महेश खराडे यांची टीका. कायद्याचे समर्थन करणाऱ्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ घोटाळ्यातील गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा मग आत्मनिर्भर यात्रा काढावी अशी टीका स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली. त्याचबरोबर आम्हीही कडकनाथ घोटाळ्यात गंडा बसलेल्या शेतकऱ्यांना घेऊन कडकनाथ यात्रा काढू, माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेत कोंबड्या उधळू असा इशाराही त्यांनी दिला आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत हे केंद्राच्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आत्मनिर्भर यात्रा काढणार आहेत. त्या सदाभाऊंना आमचा सवाल आहे की कडकनाथ कुक्कुटपालन हा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचाच प्रकार होता, या फार्मिंगमधून किती शेतकऱ्यांचं भलं झालं, या उलट या राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा गंडा बसलेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, ज्यांनी हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून त्यामध्ये लाखो रुपये गुंतवले, त्या शेतकऱ्यांना एक पै एक दमडी सुद्धा परत मिळालेली नाही. सदाभाऊंनी आत्मनिर्भर यात्रा काढण्यापेक्षा या शेतकऱ्यांना न्याय देण्याची न्याय यात्रा काढली असती तर आम्ही त्याचं खुले दिलानं समर्थन केलं असतं. मात्र राजकीय हेतूनं ते आत्मनिर्भर यात्रा काढतायत, त्यामुळेच आम्ही सुद्धा ज्या शेतकऱ्यांना गंडा बसलेला आहे त्या शेतकऱ्यांना घेऊन कडकनाथ संघर्ष यात्रा काढणार आहोत आणि या संघर्ष यात्रेचा समारोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये करणार आहोत. त्या ठिकाणी याच शेतकऱ्यांना घेऊन कडकनाथ कोंबड्या उधळणार आहोत. त्यांनी या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली तर निश्चितपणानं जाहीरपणानं आम्ही सदाभाऊंचा सत्कार करू. मात्र ज्या शेतकऱ्यांना गंडा घातलेला आहे, ज्या शेतकऱ्यांना गंडा बसलेला आहे, त्या शेतकऱ्यांचा पै न पै मिळवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करेल, रस्त्यावर उतरेल.